नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र म्हणजे तुमची पहिली सत्रामध्ये घटक चाचणी क्रमांक 1 असते आणि त्यानंतर तुमची प्रथम सत्र परीक्षा, त्यानंतर तुमची घटक चाचणी क्रमांक 2 असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी विषय मराठीची कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आले असणार आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच प्रकारच्या सर्व काही प्रश्नपत्रिका आणि नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत असतात। तसेच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओला शेअर करा, कारण त्यांना ही प्रश्नपत्रिका जी आहे 20 गुणांची ती त्यांना समजायला हवी। यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वेळ 1 तास दिलेला आहे आणि ही प्रश्नपत्रिका 20 गुणांची आहे आणि ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त सरावासाठी देण्यात येत आहे। तुम्हाला जर हिचं PDF लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, ज्यावरती जाऊन तुम्ही याचं PDF ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता आणि तिथून देखील हिचा सराव करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1 तुम्हाला दिलेला आहे अ, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, कोणते लिहा। आता बघा, 1 दिलेलं आहे आधुनिक ऑलिम्पिक सामन्यांचे पुनर्जीवन करणारा आणि तुम्हाला चौकटीत त्याचं नाव लिहायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला खाली उतारा दिलेला आहे, मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या। इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लास्टला दिला आहे प्रशंसा केली, इथपर्यंत तुम्हाला हा परिच्छेद देण्यात आलेला आहे आणि तो परिच्छेद वाचून तुम्हाला पुढे प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितली गेलेली आहे। तर मी तर परिच्छेद वाचलेला नाही, परंतु तुम्हाला जर वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे, तिथे तुम्ही तो जो आहे तो पॅसेज तुम्ही वाचू शकता, म्हणजेच हा जो उतारा आहे तो वाचू शकता, त्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देता येणार। त्यानंतर आहे 1936 सालच्या ऑलिम्पिकमधील अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला, तर त्याचं नाव तुम्हाला पुढे लिहायचं आहे। त्यानंतर पुढे जाऊया, पुढे दिलं आहे आकृती पूर्ण करा, ऑलिम्पिक सामन्यांतून विकसित होणाऱ्या भावना। तर कोणत्या 4 भावना ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे, 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारे। त्यानंतर 3 दिलं आहे तुम्हाला स्वमत, ऑलिम्पिक स्पर्धांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहे त्यांचं महत्त्व तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे, म्हणजे स्वमत लिहायचं आहे। त्यानंतर खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृतीबंध पूर्ण करा, रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक कविता दिलेली आहे आणि त्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत। पहिले कविता वाचा तुम्ही। तर रणांगणावरती जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती तुम्हाला लिहायच्या आहे, 2 कृती तुम्हाला इथे लिहायच्या आहे। त्यानंतर पुढे जाऊया, आकृतीबंध पूर्ण करा, आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते। तर आई कोणत्या कोणत्या, म्हणजे कवितेत आईने थोर स्त्रियांशी नातं सांगितलेलं आहे, तर त्या कोण आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर 3, धन्य करी माझी कूस येई विजय होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे जी लाईन दिलेली आहे, धन्य करी माझी कूस येई विजय होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन, या कवितेतील तुम्हाला भावसौंदर्य स्पष्ट करायचं आहे तुमच्या शब्दांत। कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा, म्हणजे लिहा। आता कवितेतील वीर मातेच्या, म्हणजे ती आई जी आहे कवितेतील, तिच्या भावना, तिच्या इमोशन्स जे तुम्ही बोलता त्या तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायच्या आहे। त्यानंतर अलंकार ज्यामध्ये तुम्हाला दिला आहे, पुढील ओळी डाउनलोड करून शेअर देखील करू शकता। तत्पूर्वी या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेली असेल तर कमेंट देखील करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये, ज्या विषयाची असेल एंड स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।